नमस्कार मित्रांनो, थोडक्यात सगळ्यात नवीन एपिसोडमध्ये मी सागर जोशी तुमचं स्वागत करत आहे. आजचा पिक्चर आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे टेनेट. टेनेट म्हणजे क्रिस्टोफर नोलननी लिटरली डोक्याचा नोलन करून टाकलेला आहे असा हा पिक्चर आहे. हा रिव्ह्यू नसून मूवी ब्रेकडाऊन करून तुम्हाला थोडक्यात सगळं समजवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. आता ही सगळी नावं पिक्चरमध्ये समजून घेणं फार कठीण आहे, तर आपण ते एकदम सोपं करून टाकू आता, है की नाही. ह्यामध्ये तुम्हाला दिसतं एक आहे जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, त्याला आपण आता काळतोंडे असं म्हणूया. त्याच्यानंतर आहे रॉबर्ट पॅटिन्सन, म्हणजे तो आहे गोरा छावा. कॅड जी आहे ती आहे आपली सुकडी. आणि मॅक्स जो आहे तो आहे तिथं पोरग. आणि त्याच्यानंतर जो व्हिलन आहे अँड्रे सेटर, तो आहे आपला बळी. त्याची गंमत अशी आहे की कम्प्लिटली टाईम इन्व्हर्जन, एन्ट्रोपी, टेम्पोरल स्पिंग, असं भरपूर काही काही एज्युकेशन पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचा आणलेला आहे. क्रिस्टोफर नोलन दादाने प्रचंड अभ्यास करून आपल्यालाही, म्हणजे लोक सारखे सारखे कसे सिनेमागृहात जाईन, चार चार वेळा पिक्चर बघून तशा त्याला शिव्या घालाव्यात, ह्यासाठी हा केलेला अट्टहास आहे. पिक्चर बघायचं गेलं तर कसं आहे माहिती आहे का, हे बघा, एक या बाजूनी पिक्चर जाते जी आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, आणि एक यो बाजूनी पिक्चर जाते जी आहे रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे इनव्हर्जन. त्या प्रकारे हा पिक्चर आहे. म्हणजे त्याची टॅगलाईन आहे व्हॉट हॅपन्ड इज हॅपन्ड, जे झालेलं आहे ते झालंय, पण आता जे आधी होऊन गेलं आहे ते जर बदलायचं असेल तर कसं, त्यासाठी ही कॉन्सेप्ट. तर टेनेट काय आहे, तर टेनेट ही एक ऑर्गनायझेशन आहे, कोणी फॉर्म केली सांगितलं नंतर काळजी करू नका. आणि त्यांचं असं आहे की फ्युचरमध्ये एक कुठेतरी असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर एलिमेंट्स एकत्र करून एक बॉम्ब बनवून अख्खी धरती खलास होऊन जाईल. यो वाचवण्यासाठी पास्टमध्येच जाऊन जर हे सगळं बंद करता आलं तर फ्युचर बी वाचल. त्याला आपण दी ग्रँड फादर पॅराडॉक्स असं म्हणतो. पण मी पास्टमध्ये जाऊन माझ्या आजोबांनाच मारून टाकले तर आताले आपण जे काय आहोत ते काय व्हायचं नाही, काहीतरी बलतच होऊन जाईल. तर या स्टोरीमध्ये जो आपला प्रोटॅगॉनिस्ट आहे काळतोंड्या, त्याला खूप खास दाखवले सुरुवातीपासून. ते धावपळ करतंय, मारमारी करतंय, एकदम जेम्स बॉन्ड सारखे छान इस्त्रीवाले कपडे घालतंय. अरे एकदम असे काय शिवलेत कपडे, राव काय कुठून कुठून शिलाई केली, काय एकदम फिटिंगचे कपडे छान एकदम स्टाईल मार. त्याची सगळी जर्नी राव की क्यूपासून ते पुढं सगळे एक किस्से त्याच्या लाईफमध्ये घडतात आणि जी काय त्याची वाट लागती, बरं की नाही. तर तो त्याच्या लाईफमध्ये म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये. आणि यो जो आहे गोरा छावा, तो उलटा चाललाय इनव्हर्जनमध्ये, समजून घेण्यासारखी गोष्ट. आणि काय होतं की हे दोघं एकमेकांना असे असे इंटरसेक्शनला भेटल्यानंतर ही स्टोरी ॲक्च्युली पुढं पुढं जात. आता ह्याच्यात जी सुकडी आहे, सुकडी कधी मागं येते कधी पुढं बी जात. गंमत अशी आहे की आता सुरुवातीपासून क्रोनॉलॉजिकली ऑर्डरमध्ये काळतोंड्या ॲक्च्युली काय करतो की ते जे न्यूक्लिअर एलिमेंट्स आहेत सगळे ते कसे एकत्र करता येतील, शोधता येतील, जेणेकरून हे सगळं थांबेल आणि बंद होऊन जाईल कायमस्वरूपी, हा त्याचा पूर्ण प्लॅन आहे. ह्या सगळ्या प्लॅनमध्ये त्याला डिवोर्स ते भारतातली आपली डिम्पल कपडी आहे, त्याला काय तिला पण काम काम करत केलं तसं तिने, पण उगाच बिना लफडीची काहीतरी आपलं न्युक्लिअर न्युक्लिअर घेऊन. तर एक एक सिच्युएशन, म्हणजे जसं आता पहिला कीव असं ऑपरामध्ये जे प्रॉब्लेम होते तिकडे त्याला कोणीतरी वाचवतं, आणि ती जी इन्व्हर्जन बुलेट आहे मागं येणारी, त्यातनं त्याला कळतं कायची जांगड गुत्ता आहे राव, येगळंच दिसतंय सगळं. आणि मग त्याचा शोध चालू होतो की हे उलटं होण्याचं काय कॉन्सेप्ट आहे, हे गणित आपल्याला जमलं पाहिजे, उलटंच पाहिजे सर. मग त्याला कळतं की याला टेनेट हे ऑर्गनायझेशन आहे, त्यांचं हे सगळं चालू आहे. आणि मग आशाने तो गोऱ्या छाव्याला भेटतो, त्याची भेटघाट होते आणि ते एका मिशनला लागतात, त्यांना धंद्यालाच लावतात प्रॉपर. त्या धंद्यामध्ये त्याला ती गोरी सुकडी भेटते, सुकडीला बघून लई प्रेम जमतो त्याचं, त्याला छान वाटतं एकदम. ते कलर डिफरन्स म्हणल्यानंतर येत लागते. आणि त्याच्यानंतर मग पुढे तिला कळतं की तिचा जो हिरो आहे, ॲक्च्युली त्याला माहिती असतं तिचा जो हिरो आहे छावा, नवरा तिचा, छावा नाही नवरा, त्याच्याकडे आहे ते सगळं माल. आणि ह्याला शेवटचंच एक फक्त तुकडं राहिलं आहे, ते जर जोडलं तर दुनिया गेली. बरं, हा जो विलन आहे काही साधासुद्धा नाही आहे, सेटर. यो माणूस पण इन्व्हर्जन उलटा आलेला आहे मागं बघायला सगळं, आणि तो करतोय त्यातनं, सगळी तयारी आहे त्याची. मागे त्याला पाठवलेलं आहे की सगळे तुकडं एकत्र करून एका अशा ठिकाणी टाकावं की फ्युचरमध्ये
लोकांना ते सापडेल आणि दुनिया बर्बाद करता येईल. बरं, एवढं सो थिएटरचं गणित असं आहे की ते सगळं त्याच्या म्हणतं ना प्रत्येक बॉम्बला स्विच पाहिजे तर असं स्विच त्याच्यात लावलेलं आहे त्याच्याकडे की तो जर मिळाला तर ते एकत्र फुटतंय. फार कठीण करून टाकलं पाहिजे. अशी काय होतं की प्लुटोनियम जर सोडला तर अल्गोरिदमचा एक तुकडा राहिला असतो की त्या कार हाईस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतो ते त्या सेटरकडे जातं त्यात तो परत इन्व्हर्जन उलटा येतो आणि बाकी सगळी लपोळी होतात. ठीक आहे, तर असं सगळं उलटंच उलटं उलटंच उलटं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी म्हणजे असं दाखवलं की तिला लागते गोळी मधल्या काळात आणि मग काळतोंड्याला फार वाईट वाटते की ना हिरो वाचली पाहिजे हिरोईन तिच्यासाठी. तो बिचारा परत उलटा जातो, ते बोईंग काय आपटतात सगळी लपडी करतात, त्याच्यानंतर तो तिला वाचवतो आणि ती वाचते बऱ्यापैकी. आणि यांची जी 10 मिनिटाची जी फाईट आहे एकदम फुल ऑन फुल प्लेज दाखवलेली, त्याच्यात सगळं पुढं मागं मागं पुढं पुढं मागं मागं पुढं असं असं मस्त डान्स करत करत संपते. आणि तो गोरा छावा म्हणजे काळतोंड्या फार इमोशनल होऊन जाते की अरे गोरा छावा चालला परत घरला. तर गोरा म्हणतो नाही आपण भेटू परत आपली फार ओळख आहे वगैरे. बरं, आता ह्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर एक एक करून मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे क्रिस्टोफर दादाने फार भारी लिहिलेलं आहे, फार डोकं एकदम नात खोळं काम केलं आहे सगळं, डोकं येडं झालं फार फार वेळा बघितलं तेव्हा कुठे जाऊन मी आता हे सगळं बडबडतो आहे. दुसरी गोष्ट, बॅकग्राऊंड स्कोर लोडवी गोरांसनी फार वाट लावून टाकली आहे, कॉन्स्टंट प्रेशर डोक्यावर इतकं भारी म्युझिक झालं. आता टेनेट हे एक रोटा स्क्वेअर किंवा सेटर स्क्वेअर पॉम्पे इटलीच्या इकडे उत्खननांना सापडलेलं एक असे अनेक सापडले गेले होते. त्यातनं हे काय केलं, नोलनला सुचलं, काठीत घातली त्याने. तर त्याच्यात रोटास आहे, सेट अशी 5 अक्षरं आहेत, 5 नावं आहेत जी उभी आडवी लिहिलेली आहेत आणि त्याची टोटल मारली तर सगळं सेमच दिसतं, उलटं काय सरळ काय असतं. रोटास आहे, सेटर आहे, आरेपो आहे, त्याच्यानंतर टेनेट आहे, ओपेरा आहे, अशी 5 नावं आहेत. तर यातलं सेटर हा आपला विलन झाला बरोबर की नाही. रोटास ही एक सिक्युरिटी एजन्सी आहे जी ते पेंटिंग गार्ड करत असते. आरेपो हा असा दळबदरी माणूस आहे बरोबर की नाही, तो बेसिकली ते पेंटिंगचं जुगाड करतो. ओपेरा हा पहिला झोल झालेला सीन आहे ओपेरा, जिकडनं सुरुवात होते गेमची. आणि टेनेट जो मध्यभागी येतो, टेनेट जो खरी ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशननी हे सगळं मतवलेली असंही आहे एक की टेनेट हा एक इंटरस्टेलर मूवी जी झाली नोलन दादांनी लिहिलेली. इंटरस्टेलरचा प्रिक्वल आहे म्हणजे आधीचा भाग आहे, कारण इंटरस्टेलरमध्ये बी दुनियाची वाट लागायला लागलेली असते आणि टेनेटमध्ये बी पुढे जाऊन तेच होणार असतं आणि लोक फ्युचरचे पास्टमध्ये जाऊन मेसेज देत असतात फ्युचरसाठी. इंटरस्टेलरमध्ये बी तेच बाप त्या पोरीला पुस्तकाच्या माध्यमातून काय काय सांगत असतं आणि ती काय करते काय. तर इंटरस्टेलरचा प्रिक्वेल असल्यासारखंही आहे बरं का, गंमत आहे सगळं. त्याच्यानंतर ह्या पिक्चरमध्ये VFX ग्रीन स्क्रीन हा काळी मात्र खरं येलो प्लेन घेऊन आदळलेला आहे. फुल महागडे महागडे सेट, महागडे महागड्या गोष्टी तोडफोड करून टाकल्या माणसाने. दुसरी गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल तर रेड आणि ब्लू ह्याचा फार वापर केलेला आहे. ते तुम्हाला गायडन्स आहे ऐकले, रेड म्हणजे सरळ चालली गोष्ट टाईममध्ये, ब्लू म्हणजे उलटी चालली इन्व्हर्जनमध्ये चालली, तर समजायला लई सोपं पडतं. बघा कसं दादांनी गायडन्स दिलेलं आहे 21 अपेक्षित हे सगळं. आता सगळं शॉकिंग आयटम मी जो आपला गोरा छावा आहे तोच खरा मॅक्स म्हणजे सुकडीचा पोरगा आहे. पुढं जाऊन फ्युचरमध्ये म्हणजे जेव्हा हा सुकडीला वाचवतो त्याच्यानंतर त्या दोघांचं एक झांगड जमतं आणि त्याच्यानंतर ते पोरगं बी त्याला आवडायला लागतं आणि पोरावर लई तो टाइम स्पेंड करतो आणि पोराला तो शिकवतो काळतोंड्या. सो मॅक्स हे त्याचं नाव दाखवलं आहे बरोबर, मॅक्स हे पूर्ण नाव त्याचं असतं मॅक्स मिलियन. आणि त्यातलं जे शेवटचं उलटं केलं आहे की होतंय नील, ह्यो त्याच मॅक्स पोरगं आहे आणि ह्याला अगदी वडिलासारखं त्याने छान सांभाळलं, म्हणजे मुलगा असल्यासारखं ते त्यांनी कर्तव्य निभावलं. शेवटी तो गोळी खातो त्याच्यानंतर याला टेनेट का बरोबर की नाही, टेनेट कसं का. पण तुम्ही जर बघाल की म्हणजे त्यात रोटा स्क्वेअरमध्ये सुद्धा मध्यभागी टेनेट आहे लिहिलेलं, दोन्ही बाजूनी प्लस असं टेनेट येतं आणि 10 बरोबर की नाही आणि 10 असं ते 10-8 असं आहे. सो शेवटची जी फाईट आहे त्याच्यात 10 मिनटं असं आहे की 10 मिनटं सरळ लोकांचं फाईट आहे आणि 10 मिनटं उलट्या लोकांची फाईट आहे ती एकत्र येते 10 आणि 10 अशी ती शेवटचा सिक्वेन्स आहे. ते म्हणून टेनेट. आणि गमतीशीर म्हणजे जर तुम्हाला कळेल किंवा नाही कळलं तर मी सांगतो काय, जो काळतोंडे आहे ना तो या ऑर्गनायझेशनचा फाउंडर असतो खरा, जो फ्युचरमध्ये हे सगळं लफडी करतो
काउंट करतो आणि बॅक पास्टमध्ये येऊन त्याचं क्रोनॉलॉजिकली सगळं त्याचं काम चाललेलं असतं. फ्युचरमध्ये टेनेट हे त्यांनी फॉर्म केलेली ऑर्गनायझेशन येतो, त्या सगळ्यांना हायर करतोय. मॅक्स म्हणजे जो नील आहे तो, हे प्रिया वगैरे ही सगळी, त्याचा हा प्लॅन असतो की सगळं वाचवायचं. तर त्या थिअरीची मजा घ्या. आणि दुसरी म्हणजे अरे व्ही एफ एक्स नाही काय नाही, कडक टेक्निकल ॲस्पेक्ट बघा पिक्चरचे नाव, असं जास्त रॉ शूट केलं सगळं एक नंबर. आणि नंबर आहे शेवटी वॉट हॅपन हॅपन, जो हो गया असं हो गया, जे झालंय ते झालंय राहो, मागं येऊन काय करणार तुम्ही, किती कराल की उठता काय नाही होत, झालंय ते झालंय. योच टेनेट भारी पिक्चर झालाय आणि या पिक्चरला आपण खणखणीत दणदणीत देणार आहोत. 10 पैकी 10, 5 पैकी 50 असे सगळे स्टार देऊन टाकणार आहोत त्यांना.